नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय शिकत असताना अर्थशास्त्रामध्ये काही शास्त्रज्ञ होऊन गेले आणि विशेषतः भारतामध्ये अर्थशास्त्रावर लिहिणारी काही मंडळी होऊन गेली, त्याचा परिचय करणार आहोत अतिशय थोडक्यात. आपण पहिला परिचय जो करणार आहोत तो कौटिल्य, ज्याला म्हटलं जातं कौटिल्याचं अर्थशास्त्र असं ज्याचं म्हटलं जातं, त्या कौटिल्याचा आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत. कौटिल्य हा राजकारणी होता, तत्ववेत्ता होता, अर्थशास्त्रज्ञ होता, त्याचबरोबर सम्राट मौर्याच्या काळात त्याचा सल्लागार होता. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय प्रकांड पंडित असणारा हा कौटिल्य, त्याला विष्णुगुप्त किंवा चाणक्य असं पण म्हटलं जायचं. आपल्याला माहिती आहे चाणक्य नीती राजकारणामध्ये अतिशय दर्जेदार नीतींमध्ये चाणक्य नीतीचा समावेश होतो आणि त्यामुळे विष्णुगुप्त असेल, चाणक्य असेल किंवा कौटिल्य असेल, हे एकाच व्यक्तीची नावं आहेत जी राजकारणी, तत्ववेत्ता आणि अर्थशास्त्रज्ञ पण होता. त्याचा अर्थशास्त्र नावाचाच ग्रंथ आहे आणि या अर्थशास्त्रामध्ये खरं तर त्यांनी राजकारणाच्या संदर्भात माहिती दिली आहे, पण राजकारणामध्ये, राजकीय विश्लेषणामध्ये त्यांनी राज्य चालवायचं असेल तर अर्थकारण कसं असलं पाहिजे हे सांगितलं आणि त्यामुळे साहजिकच त्याच्या ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र असं होतं. यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे त्यांनी सांगितले आहेत. राज्य चालवायचं असेल तर कशा पद्धतीने चालवायचं, राजा कसा असला पाहिजे, राजाचं वर्तन कसं असलं पाहिजे आणि एकूणच प्रजा आणि राजा ह्याच्यामध्ये संबंध कसा असला पाहिजे, या सगळ्याचं वर्णन आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आता सरकार किंवा राजाची एकूणच अर्थशास्त्रामध्ये किंवा राज्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असते हे त्यांनी ठामपणे सांगितलं. त्याचबरोबर संपत्ती निर्माण करण्यावर राज्यांनी किंवा राजांनी लक्ष ठेवलं पाहिजे. नुसताच राजा सगळ्यांशी गोड बोलतो असं नाही, तर त्यांनी संपत्ती निर्माण केली पाहिजे, संपत्ती निर्माण केली जाते हा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी त्याच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये दिला. त्याचबरोबर राज्याचं कल्याण हा हेतू राजाचा असला पाहिजे, संपत्ती मिळवायची आणि आय्याशी करायची हा हेतू नाही, तर स्वतःच्या सुखाकरता संपत्ती मिळवायची हा नाही, तर प्रजेचं कल्याण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. सुशासन हा जो भाग आपण आत्ता विचारात घेतो, सुशासन पाहिजे असं आपण म्हणत असतो, तर याचा आद्य प्रवर्तक हा चाणक्य किंवा कौटिल्य आहे. सुशासनासाठी प्रशासन यंत्रणा असली पाहिजे आणि ती आवश्यक असल्याचं अधोरेखित त्यांनी केलं होतं. आणि त्याचबरोबर राज्यांच्या कल्पना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने चालवल्या जातात याच्या संकल्पना त्यांनी आपल्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये लिहिलेल्या पाहायला मिळतात. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य किंवा विष्णुगुप्त किंवा आपण जर पाहत असो तर चाणक्य ह्या एका व्यक्तीने वेगवेगळ्या विषयांमध्ये अतिशय प्रभावीपणे ही सगळी माहिती सांगितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती पी कुलकर्णी क्लासेसच्या पी एज्युकुल या यूट्यूबवर मिळणार आहे, तेव्हा तुम्ही ते चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अधिक माहिती मिळवा. भेटूया पुढच्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये.